एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद या दोन दशकांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात सोने तस्करी चालायची पण मुक्त अर्थव्यवस्था आली आणि आयात कराची धोरणं बदलली त्यामुळे सोने तस्करी कमी होत गेली आता गेल्या तीन ते चार वर्षात पुन्हा सोन्यावर आयात कर लागू झाल्यामुळं हळूहळू सोने तस्करी वाढू लागली आहे नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयात कर वाढवण्यात आल्यानं चालू खात्यावरील वित्तीय तूट कमी होईल की नाही हे माहीत नाही पण सोने तस्करीला मात्र अच्छे दिन येणार असं दिसतंय कधी काळी हिंदी चित्रपटांमध्ये व्हिलन म्हणजे स्मगलर असायचा एखाद्या बोटीतून किंवा ट्रकमधून रात्रीच्या वेळी चोरी छुपे सोनं आणलं जायचं मग टॉर्चनं इशारा केला जायचा आणि सोन्याचं स्मगलिंग व्हायचं असा सीन आपल्याला नक्की आठवत असेल एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्वद या काळात सोन्याची चोरटी आयात म्हणजे स्मगलिंग अगदी जोरात होतं कधी काळी सोन्याचा धूर निघणारा देश अशी भारताची ओळख होती आजही दागिने श्रीमंती आणि अर्ध्या रात्री रोख रक्कम देणारा व्यवहार म्हणून सोन्याकडं पाहिलं जातं भारतीयांची सोनं खरेदीची हौस काही कमी होत नाही त्यामुळं दिवसेंदिवस सोनं आयात करावं लागते त्याचं प्रमाण मोठं असल्यानं वित्तीय तूट निर्माण व्हायची म्हणून स्वातंत्र्यानंतर गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणि शंभर टक्के आयात कर अशी पावलं सरकारनं उचलली पण त्यातूनच सोने तस्करीचा काळा व्यवसाय त्यावेळी सुरू झाला सोनं तस्करी केवळ मुंबईच्या नव्हे तर देशातील अंडरवर्ल्डचा आर्थिक पाया बनली होती एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान गोल्ड कंट्रोल ऍक्ट हटवण्यात आला आणि आयात कर चार टक्क्यांपर्यंत खाली आला परिणामी सोनं तस्करी टोळ्यांचा व्यवसाय कमी होत गेला त्यामुळं एकोणीसशे नव्वदनंतर सोनं तस्करी जवळपास थांबलीच देशात वर्षाकाठी अंदाजे आठशे टन सोनं आयात व्हायचं दोन हजार आठमध्ये हा आकडा एक हजार टनाच्या उंबरठ्यावर होता ऑगस्ट दोन हजार तेरामध्ये आयात कर दहा टक्के करण्यात आला आणि तस्करांचे कान पुन्हा टवकारले त्यावेळेच्या दरानुसार एक किलो सोन्याची चोरटी आयात म्हणजे दोन लाखांचा नफा व्हायचा त्यामुळं स्मगलिंग गँग पुन्हा कार्यरत झाल्या दरम्यानच्या काळात सोन्याचा दर आणि मागणी वाढतच राहिली त्यामुळे सोन्याची चोरटी आयात पुन्हा वाढू लागली दोन हजार चौदामध्ये मध्ये सोन्याची चार टन चोरटी आयात झाल्याची आकडेवारी आहे मात्र आयात कराबरोबर तीन टक्के सेलटॅक्स लावल्यामुळं या आकड्यात झपाट्यानं वाढ झाली दोन हजार सोळा सतरामध्ये चौदा टन त्यापुढील वर्षात बत्तीस टन तर गेल्या वर्षात तब्बल पंच्याण्णव टन सोनं चोरट्या मार्गानं भारतात दाखल झालं खरं तर ही अत्यंत गंभीर बाब आहे देशभरातील प्रमुख चौदा विमानतळांवर सरासरी दररोज एका ठिकाणी तरी सोनं हस्तगत केल्याच्या बातम्या येतात म्हणजेच सोनं तस्करीचं प्रमाण वाढू लागले त्यावर उपाययोजना करणं राहिलं दूरच पण यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयात कर अडीच टक्क्यांनी वाढवून साडेबारा टक्के इतका करण्यात आला आजच्या बाजारभावानुसार एक किलो सोन्याची तस्करी केली तर चार लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे दिवसेंदिवस सोने तस्करी वाढण्याची भीती आहे त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे सध्या आयात कर कमी करणं आणि सराफ व्यवसायाला वार्षिक उलाढालीत सवलत देणं असे उपाय करता येतील त्यामुळं काही अंशी सोने तस्करीला लगाम बसेल नाहीतर एकीकडं ऑनलाईन व्यवहारांना गती आणि दुसरीकडं सोने तस्करीला चालना अशी विचित्र परिस्थिती भारतामध्ये उद्भवू शकते